मंचावर उपस्थित नागपूर नगरीचे महापौर श्री दयाशंकर दिवाळेजी, आपले माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, प्रवीण दटकेजी, प्रवीण कुकेजी, संदीप जोशीजी, अविनाश ठाकरेजी, आपले स्थायी समितीचे अध्यक्ष अंकाई भोयरजी, मंचावर उपस्थित नगरसेविका पल्लवीताई शामकुळे, त्याचप्रमाणे अश्विनीताई जिचकार, राजेंद्रजी लोखंडे, विवेकजी तरासे, संजयजी उगले, या प्रभागाचे नगरसेवक नंदाताई जिचकार, दिलीपजी दिवे, प्रमोदजी तव्हाडे, सोनालीताई कडू या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू, आज माझ्याकरता खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की गोपाळनगरचा मुख्य रस्ता त्याचा आज काँक्रिटीकरणाची सुरुवात, त्याचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे गोपाळनगरशी आमचा स्नेह हा फार जुना आहे. माझे वडील कैलासवासी गंगाधरराव फडणवीस यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात याच गोपाळनगर भागातून केली आणि आजही इथे अनेक असे लोक आहेत की ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं आहे. गोपाळनगरने पहिल्यांदा आमच्या वडिलांना आशीर्वाद दिला आणि त्यानंतर गेले 25 वर्ष सातत्याने गोपाळनगरचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी राहिला आहे. आणि म्हणून गोपाळनगरमध्ये आल्यानंतर मला नेहमीच आपल्या घरी आल्याचा भास होतो, कारण अतिशय प्रेम आणि जिव्हाळा या ठिकाणी भेटतो. अनेक जुने लोक वर्षानुवर्ष ज्यांनी प्रेम केलाय, स्नेह दिलाय, अशी सर्व मंडळी या ठिकाणी भेटतात. मध्यंतरी मुख्यमंत्री असल्यामुळे जाणं येणं थोडं कमी होतं, कारण मोठा व्याप होता. तुमच्या आशीर्वादाने व्याप आजही कमी नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्र्यांना जास्त विस्तृतो. परंतु शेवटी आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला नेहमी आनंदितच वाटत असतं आणि त्यामुळे आज या रस्त्याचं काम होत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय घेतला की नागपूर शहरातले रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजे, कारण आपण 20-25 वर्षापूर्वी नागपूर शहरात जे काँक्रीटचे रस्ते केले त्याच्यावर एक नवा पैसा आपल्याला खर्च करावा लागला नाही, त्याच्यावर एक खड्डा देखील त्या ठिकाणी नाही आणि त्यामुळे लोकांची मोठी सोय ही त्या रस्त्याने होते आणि वारंवार त्याची डागडुजी करणं, त्याच्यावर खड्डे पडणं, पावसामध्ये अडचणी होणं या सगळ्या गोष्टी नेहमी करता बंद होता. आमचा गोपाळनगरचा इतका प्रमुख रस्ता आहे आणि याच्यावर सातत्याने पाऊस येऊन गेला की खड्डे पडतात. आताही आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्याची परिस्थिती खराब आहे आणि म्हणून या रस्त्याला काँक्रीट रोड करावा हा प्रस्ताव इथले आमचे जे चारही नगरसेवक आहेत ते सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करत होते. आणि मी विशेष उल्लेख करीन प्रमोद चव्हाण यांचा की त्यांनी चारही नगरसेवकांनी पाठपुरावा केला, पण प्रमोदजी त्याचा विशेष पाठपुरावा या ठिकाणी केला आणि त्यातल्या अडचणी सगळ्यांनी दूर केल्या आणि आज या रस्त्याचं काम हे या ठिकाणी होत आहे. मला आनंद आहे की नागपूर शहरामध्ये विशेषतः दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये जवळजवळ सगळे प्रमुख रस्ते हे आम्ही काँक्रीटचे केले आहेत, आपले रस्ते देखील काँक्रीटचे केले आहेत. त्यामुळे रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो पुढच्या 50 वर्षाकरता सुटला पाहिजे. किमान प्रमुख रस्ते हे अतिशय चांगले असले पाहिजेत असा प्रयत्न या माध्यमातून सातत्याने आपण करतो. आज मला हे देखील सांगितलं पाहिजे की गेल्या 5 वर्षामध्ये
नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी केलं. एकीकडे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि दुसरीकडे शहर नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरने चांगलं होत नाही तर तिथलं पिण्याचं पाणी असेल, तिथल्या कचऱ्याची निचरा असेल, तिथल्या सांडपाण्याची व्यवस्था असतील, तिथली गार्डन्स असतील, तिथली खेळाची मैदानं असतील आणि सगळ्यात महत्वाचं तिथे राहणारे लोक असतील. गरीबातल्या गरीबाला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे या दृष्टीनं ज्याचा उल्लेख माननीय महापौरांनी केला की झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटपाचा विषय असेल. आज जवळजवळ या दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये 60% झोपडपट्टीमध्ये आम्ही पट्टे वाटप करू शकलो आहे आणि उर्वरित 40% लोकांनाही आम्ही तो देणार आहे. आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घराचा हक्क हा देण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो आहे. आणि मला आनंद आहे की हा निर्णय केवळ दक्षिण पश्चिम करता नाही, नागपूर करता नाही, संपूर्ण महाराष्ट्रात झाला आणि पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये गरीबाला त्याच्या जमिनीचा हक्क देण्याचं काम हे मागच्या आपल्या सरकारमध्ये आपण करू शकलो. मला आठवतो आमच्या गोपालनगरमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो त्या सीएम फॉर्म्युल्याचा प्रश्न होता आणि तो प्रश्न अनेक वर्षापासून जटिल होता, अनेक लढाया त्या झाल्या होत्या आणि त्या काळामध्ये खूप प्रयत्न करून तो सीएम फॉर्म्युल्याचा प्रश्न आपण सोडवला होता की ज्याच्यामध्ये खरं लोकांचं स्वतःचे घेतलेले प्लॉट आणि त्या सीएम फॉर्म्युल्यात अडकल्यामुळे फार अडचणी होत्या पण हळूहळू आपण त्या अडचणी सोडवल्या. आणि मला असं वाटतं की हळूहळू अशा प्रकारे अनेक गोष्टी सांगता येतील की ज्यातलं एक चांगलं परिवर्तन आपण घडवू शकतो. मी आमच्या चारही नगरसेवकांचं याकरता देखील विशेष अभिनंदन करेन की त्यांनी या सगळ्या प्रभागामध्ये गोपाळनगरच्या भागामध्ये विशेषतः जुन्या भागामध्ये अनेक दिवसापासून जिथे पाणी साठत होतं त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकून ते पाणी निघण्याचा प्रयत्न केला, जिथे रस्त्यांची समस्या होती त्या ठिकाणी रस्ते हे तयार केले आणि एक चेहरा बदलण्याचं काम हे या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. फार जास्त वेळ या ठिकाणी बोलण्याची आवश्यकता नाहीये पण मला असं वाटतं की प्रमोदने एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की आपण याचं काम सुरू केल्यानंतर निश्चित काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे कारण या प्रसवाच्या वेदना आहेत. चांगला रस्ता तयार करताना आणि विशेषतः आमच्या मार्केटच्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास त्याचा होईल पण मी त्यांची अधिक क्षमा मागतो कारण एकदा त्रास आपण सहन केल्यानंतर तुमचे 50 वर्ष आपल्याला तो त्रास सहन करावा लागणार नाही. त्यामुळे याचं बांधकाम होताना जो काही थोडा त्रास होईल तो आपण सहन करावा, त्यात आपण सहकार्य करावं, त्यातला जे काही त्रास कमीत कमी कसा करता येईल हा प्रयत्न देखील आपण त्या ठिकाणी करू. मी एवढंच आजच्या या निमित्ताने बोलतो आणि मंचावे सर्व लोकांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रम संपन्न करण्याकरता जी काही मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानू की माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय.